शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील बंगाल चौकी ते बाराटोली कारंजा दरम्यान बंद पाईप गटारीचं काम मार्गी लागलंय. नगरसेविका निताई गुले यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या या कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. प्रभाग क्रमांक 24 मधील बंगाल चौकी ते बाराटोली कारंजापर्यंतच्या बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेविका निताई घुले, नगरसेवक दत्ता कावरे, संजय घुले, अविनाश घुले, रामकृष्ण राऊत, बंडू जाधव, अजय माने, बाळू डहाळे, राजू रोकडे, गौरव बुगे, अज्जू शेख, शेखर गोंधळे, राहुल दातार, सुमन कावळे, पोकळे, दीपक पवार, लवेश गोंधळे आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी प्रभागाच्या विकासासाठी नगरसेविका घुले करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं. या भागाच्या लाडक्या नगरसेविका निताई घुले साईज म्हणजे माई सहकारी अविनाश सत्या घुले यांच्या पुढाकारातून आज बंगाल चौकी ते बाराटोटी कारंजापर्यंत ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे संबंधी अविनाश घुले यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं देखील त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या पुढाकारातून प्रत्येक घरामध्ये डस्टबिनचं वाटप देखील करण्यात आलं आहे. आज आपण जर पाहिलं तर मायवडा परिसरामध्ये गावठाण परिसर आहे त्याच्यामध्ये कचरा गाड्या मोठ्या स्वरूपामध्ये इथं आणता येत नाही. ज्या काही छोट्या घंटा गाड्या असतील त्या फक्त याच्यामध्ये आणता येतात पण गल्लीबोळामध्ये गाड्या जाऊ शकत नाही. या कारणानं या ठिकाणी आयुक्त यांनी पुढाकार घेतला आणि प्रत्येक घरामध्ये डस्टबिनचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे की ज्या माध्यमातून कुठेतरी या परिसरामध्ये जे काही स्वच्छता अभियान पाहतो आपण की महानगरपालिकेची वतीने राबवलं जातं तर ते खरं तर मध्यवर्ती शहरामध्ये देखील ते राबवलं गेलं पाहिजे पण त्याच्यामधून कुठे काम होतं दिसत नाही. त्यामुळे यांनी यावेळी त्यांनी पुढाकार घेतला आणि कुठेतरी प्रत्येक घरामध्ये खरं तर या स्वच्छता अभियानला या माध्यमातून कुठेतरी एक चांगल्या प्रकारे एक काम आपल्याला फायदा मिळणार आहे आणि घरातील जे काही आज आपण पाहतो गल्लीबोळाच्या जे काही कोपऱ्याला कचरा पडलेला असतो त्या माध्यमातून कुठेतरी जे काही डस्टबिन वाटप होईल त्यानंतर आपल्याला निश्चित रूपानं या भागामध्ये स्वच्छतेचा एक मोठा प्रश्न मार्गी लागलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नगरसेविका घुले यांनी आमदार जगताप यांच्यामार्फत प्रभागातील विकास कामांसाठी भरीव निधी मिळाल्याचं सांगितलं. याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे, रामकृष्ण राऊत आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.